काही युवकांच्या टोळक्याने प्राणघातक हल्ला केला. रविवारी सायंकाळी ही घटना घडली. मुलींची छेड काढणाऱ्या 6 ते 7 तरुणांच्या टोळक्याला सुरक्षा रक्षकांनी हुसकावून लावले. याचा राग मनात धरून त्या तरुणांनी रात्री 9:30 सुमारास जलतरणिकेसमोर मुख्य रस्त्यावर या सुरक्षा रक्षकांवर प्राणघातक हल्ला केला. या दोघेही गंभीररित्या जखमी झाले. उद्यानात कोणतेही गैरप्रकार होऊ नये यासाठी महापालिकेने सुरक्षा रक्षकांची नियुक्ती केली. रविवारी सायंकाळी 6 ते 7 तरुणांचे एक टोळके उद्यानात आले. हे तरुण काही मुलींची छेड काढीत होते. हा प्रकार पाहून तेथील सुरक्षा रक्षक रोहित कौशिक आणि बरजोर सिंग गहरवार या दोघांनी त्या टोळक्याला उद्यानातून हुसकावून लावले. दरम्यान याचा राग मनात धरून त्या टोळक्याने रात्री 9:30 सुमारास उद्यानातून घराकडे परतणाऱ्या दोन्ही सुरक्षा रक्षकांवर प्राणघातक हल्ला केला. खंजर आणि लोखंडी रॉडने या टोळक्याने कौशिक आणि गहरवार यांना जबर मारहाण केली. यात त्यांच्या डोक्याला तसंच शरीरावर अन्य ठिकाणी गंभीर दुखापत झाली. दरम्यान या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.